टाइट कपडे घातल्यानं नपुंसकत्व. व्हायरल मेसेजमुळे तरुणांमध्ये घबराट. काय या व्हायरल मेसेज मागचं सत्य? हल्ली टाइट जीन्स घालणं ही फॅशन झाली आहे. अनेक तरुण हे कायम घट्ट कपड्यांमध्येच वावरत असल्याचं दिसतं. मात्र असे कपडे तुमच्या आरोग्यावर अपाय करतायत का? या संबंधीचा एक मेसेज सध्या व्हायरल होतोय. अमेरिकेमध्ये मेल इन्फर्टिलिटी रिसर्च करण्यात आलाय. त्यात घट्ट कपडे घातल्यानं फर्टिलिटीवर परिणाम होत असल्याचं समोर आलंय. वंध्यत्वाची समस्या असलेल्या पुरुषांचा सर्वेक्षणात समावेश होता. त्यांची दिनचर्या, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपेचा पॅटर्न, सिगरेट, दारूचं व्यसन याचा अभ्यासात समावेश होता. यात घट्ट कपड्यांऐवजी सैल कपडे घालणाऱ्या पुरुषांमध्ये स्पर्म काउंट 17% जास्त आढळून आल्याचं या व्हायरल मेसेजमध्ये म्हणण्यात आलंय. झी 24 तासनं या व्हायरल मेसेजचं सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेत खरोखरच असं संशोधन झाल्याचं आमच्या तपासात समोर आलंय. हार्वर्ड TH यान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनं हा अभ्यास केलाय. मात्र यात घाबरण्यासारखं काही नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. डॉक्टरांच्या मते घट्ट कपडे घालणाऱ्या पुरुषांना घाबरण्यासारखं काहीच नाही. घट्ट कपड्यांमुळे स्पर्म काउंट कमी होतो हे खरंय. मात्र 3 महिने ढगळ कपडे घातल्यानंतर त्यात पुन्हा सुधारणा होऊ शकते. सैल कपडे वापरल्याने व ज्या ठिकाणी हे अंडकोश आहे त्यात दाटस मसल्स असतात, ते अकाउंटन व प्रसन्न पावतात, त्याला जर जागा मिळाली आणि शरीरापासून बाजूला राहिल्या तर नक्कीच आपल्याला हे वंध्यत्व टाळता येऊ शकते व तुमचं सेक्शुअल आणि निजी जीवन जे आहे ते चांगल्या पद्धतीने जगता येते. त्यामुळे झी 24 तासच्या तपासात व्हायरल मेसेज हा अर्धसत्य असल्याचं आढळलंय. घट्ट कपड्यांचा परिणाम होतो हे खरं असलं तरी तो परिणाम कायम स्वरूपी नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे तुम्हाला टाईट कपड्यांची आवड असेल तर अधून मधून ते वापरायला काहीच हरकत नाही. अमरावतीहून अनिरुद्ध दवाळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आई भवानीचा गजर म्हणजे जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही सुकेश चंद्रशेखर विरुद्ध साक्ष देणार आहेत. या दोघींना सुकेशनं दिलेल्या सर्व भेटवस्तू ईडी जप्त करणार आहे. नोराला सुकेशनं महागडी कार आणि जॅकलिनला BMW कार दिली होती. दोघींना गिफ्ट दिलेले पाळीव प्राणी जप्त करणं शक्य नाही, म्हणून तेवढ्या किमतीच्या इतर वस्तू आणि मालमत्ता ताब्यात घेणार असल्याचं ईडीनं स्पष्ट केलंय. येस बँकेचा सहसंस्थापक राणा कपूर यांच्या याचिकेवर एकल न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच सुनावणी सुरू ठेवण्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिलाय. प्रकरण खंडपीठाकडे वर्ग करण्याची CBI मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली. न्यायमूर्ती SS शिंदे यांच्या खंडपीठानं CBI मागणी अमान्य केली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर न्यायमूर्ती SS शिंदे 14 जानेवारीला पुढील सुनावणी करतील. आई भवानीचा गजर म्हणजे